नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शुक्रवारचा नियोजित दौरा सोलापुरात रद्द होण्यामागे महाविकास आघाडी धर्म कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे। आपल्या उपस्थितीत जर आघाडी घटक पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यास आघाडी धर्माला हरताळ फासल्याचे खापर फोडले जाण्याच्या भीतीने पवारांनी हा दौरा टाळल्याचे समजते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या काँग्रेसच्या विजय संकल्प मेळाव्यात राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता। एवढेच नव्हे, मनपावर सत्ता आणू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादीला शह देण्याची या मेळाव्यात सोलापूर आगामी महापौर काँग्रेसचाच असेल असा आशावाद खुद नाना पटोले यांनी व्यक्त केला होता। त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोट्यात विलक्षण अस्वस्थता पसरली आहे आणि काँग्रेस प्रमाणे राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोटे, दिलीप कोल्हे यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेऊन मेळाव्याची तारीख निश्चित केली। शुक्रवार 25 मार्च रोजी पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचे नियोजन ठरले होते। या मेळाव्यात सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार दिलीप माने यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक जण राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगली होती। मात्र आपल्या समक्ष आघाडीतील नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीत आल्यास एकमेकांच्या पक्षाची फोडाफोडी करायची नाही, या महाविकास आघाडीतील समझोत्याला तीतांजली दिली जाणार आणि त्याचे खापर आपल्यावर फोडले जाईल या भीतीने पवारांनी आपला दौरा लांबणीवर टाकल्याचे कळते। आघाडी घटक पक्षातील सोडून अन्य पक्षातील नेते कार्यकर्ते जर आपल्या समक्ष राष्ट्रवादीत येणार असतील तर आपण त्यांचे स्वागत करू असे पवारांनी पदाधिकाऱ्यांना कळवल्याचे समजते। एकंदर आघाडी धर्मावरून पवारांचा दौरा लांबणीवर पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मेळावा लांबणीवर पडल्याने स्थानिक नेत्यांची निराशा झाली आहे। याशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनाही चांगला हिरमोड झाला आहे। आघाडीचा घटक पक्षातील लोकांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या उपस्थितीत नको अशी भूमिका घेत पवारांनी आपणाऐवजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम घ्यावा अशी सूचना केल्याचे समजते। त्यामुळे येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आघाडीतील नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। Thank you.